ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. माजी मुख्य सचिव जयवंतकुमार बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून न्यायालय 27% ओबीसी आरक्षण मान्य करणार का, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. बुधवारी 20 जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या भवितव्याच्या संदर्भातला फैसला आणि महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी होणार आहे. या दोन्ही सुनावण्या राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे. महाराष्ट्रात पुन्हा ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार का, बांठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्ट ग्राह्य धरणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळणार आहेत. ओबीसी आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. राज्यात ओबीसीची लोकसंख्या 37% असून त्यांना 27% आरक्षण देण्याची शिफारस आयोगानं केली आहे. माजी मुख्य सचिव जयवंतकुमार बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून न्यायालयात ओबीसीसाठी 27% आरक्षण मान्य करणार का, या मुद्द्यावर ही महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असल्यानं न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.